नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल्स वर. तर बघा रे बाळांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहोत फोर्स रिक्वायर्ड टू पंच अ होल या टॉपिकचे काही न्यूमेरिकल्स. ठीक आहे ना, चला बघा. मग सर, हे नेमकं काय असतो सर? की बघा बेटा, आता तुम्हाला सर्वांना माहिती असेल, सबमिशन वगैरे तर तुम्ही करत असाल, बरोबर ना? आता मला सांगा, दोन पेजेसला तुम्हाला पंचिंग करायची. काय करायची बेटा? पंचिंग केलेलं आहे ना. बघा, आपण एखाद्या पेजेसला बघा पंचिंग करतो, त्याला फाईल मध्ये लावतो, बरोबर आहे. तर आता मला सांगा बेटा, दोन पेजेसला एक साथ तुम्हाला पंचिंग करायची. मग तुम्ही यार दोन पेपर या पंचिंग मशीन मध्ये टाकता आणि जोरात असं करता, बरोबर ना, असं हाताने मस्त असं दाबता आणि काढून घेता, बरोबर तुमच्या पेजेसला पंचिंग वगैरे होऊन जातं, बरोबर आहे. पण जर समजा असं जर तुम्हाला 10 ते 12 पेजेसला एक साथ टाकायचं आणि एक साथ पंचिंग करायची, तर मला सांगा बेटा, ज्या वेळेस तुम्ही 10 ते 12 पेजेस चगटता चगटता त्या पंचिंग मशीन मध्ये घुसडता, बरोबर ना, त्या पंचिंग मशीन मध्ये तुम्ही घुसडता आणि जोरात फोर्स तुम्हाला अप्लाय करावा लागतो, जोरात प्रेशर तुम्हाला अप्लाय करावं लागतं. अरे भो, मला सांगा बेटा, हे तुम्हाला कसं काय समजतं रे की दोन पेजेस असेल तर कमी फोर्स लावा, 10-12 पेजेस असेल तर जास्त फोर्स लावा, हे तुम्हाला कसं समजतं बेटा? किती सोपं आहे सर, किती सिम्पल आहे सर, काय बी विचारता? हे तर लहान लेकराला बी समजेल. जेवढी जास्त थिकनेस तेवढा जास्त फोर्स, बरोबर ना, जेवढी कमी थिकनेस तेवढा कमी फोर्स. म्हणजे दोन पेजेस आहे का, म्हणजे एवढे बारके बुरके, मला काय छोटासा फोर्स टाकला होऊन जाईल. पण जर समजा 12 ते 15 पेजेस असतील, तेवढी जाडीची जाडी गठ्ठाच्या गठ्ठा असेल, आणि हा जर आपण पंचिंग मशीन मध्ये टाकतोय बेटा, तर त्याला आपल्याला जास्त फोर्स लावा लागेल. ठीक आहे ना, चला. तर त्याच पद्धतीने आमच्या कॉलेजला आहे ना एक हे होतं, मोठं पंचिंग मशीन होतं असं डायरेक्टली. ठीक आहे ना, म्हणजे आमचं जी स्टेशनरी होते ना, त्याच्याच बाहेर एक मशीन होतं छान छान सुंदर सुंदर. तर आम्ही पूर्णच्या पूर्ण एक अख्खाच्या अख्खा मॅन्युअल, म्हणजे 40-40-50-50 पेजेसचं मॅन्युअल टाकायचे आणि जोरात त्याच्यावर फोर्स अप्लाय करायचे. ठीक आहे ना, चला असो. तर तेव्हा कुठे ते पंच वगैरे व्हायचं. म्हणजे मला सांगा, तुम्हाला हे कसं काय समजतं की जेवढी जास्त थिकनेस असेल तेवढा जास्त फोर्स लावा लागेल, हे कसं काय समजतं? सिम्पल लॉजिक आहे सर, त्याच्यात काय एवढी मोठी गोष्ट आहे, बरोबर ना. चला, तर हेच आता आपण बघणार आहोत इन केस ऑफ मेटल. म्हणजे जर तुम्हाला मेटलच्या शीटला काय, मेटलच्या शीटला जर समजा तुम्हाला पंच करायचं असेल, त्याला जर छान छान गोल 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 पंचिंग होल करायचे असेल, तर आता आपल्याला किती फोर्स लावा लागेल, किती न्यूटन फोर्स लावा लागेल, हे आपल्याला काढायचं आहे, बरोबर ना. चला मग सुरुवात करायची, सुरुवात करूया आजच्या ह्या टॉपिकला, फोर्स रिक्वायर्ड टू पंच अ होल. म्हणजे एखादा फोर्स जर समजा लावायचा असेल आपल्याला होल पंच करण्यासाठी, तर किती लावा लागेल हे आता आपल्याला बघायचं बेटा. ठीक आहे, चलो. तर बघा बेटा, लक्ष द्या, त्याच्या पहिले आपण एक छोटंसं अॅनिमेशन बघून घेऊ. अॅनिमेशन म्हणजे एक व्हिडिओ आहे, अॅनिमेशन नाही तो, व्हिडिओ आहे आपला. ठीक आहे ना, चालेल ना. बघा बाळांनो, या ठिकाणी बघा, असं या मेटलच्या प्लेटला आपण काय पाडलेले, पंचिंग होल पाडलेले, होल पंच केलेले दिसतं बेटा सर्वांना. तर आता कसं होल पाडला, कसं पंच केला आहे हे थोडंसं बघून घ्या. बघा, या छान छान सुंदर सुंदर मेटल शीटला मी घेतलं, पंचिंग मशीन भेटा ती, त्या पंचिंग मशीन मध्ये एक फोर्स रिक्वायर फोर्स सेट केला जातो. आणि बघा, पडलं का नाही पंचिंग? हो सर, पडलं सर. बघा, परत खाली जात आहे तो पंच टूल भेटतो आपला. काय टूल? पंच टूल. बघा, पडलं ना बेटा होल. तर अशा पद्धतीने या मेटलच्या जाड्या जाड्या कॉपरची भेटा ती, कॉपरच्या जाड्या जाड्या मेटलच्या शीटला बघा, रे वा रे वा, किती सुंदर सुंदर होल पडले ना. चला बरोबर आहे, आलं बेटा लक्ष तुम्हाला. बघा बेटा, ही पंचिंग मशीनचा सेटअप आहे आपला. आणि हे मेटल आपण टाकलं, बटन दाबलं की ही हायड्रोलिक पंचिंग मशीन भेटा. बघा, हायड्रोलिक पंचिंग मशीन, अरे वा रे वा, किती सुंदर छान छान सुंदर सुंदर होल त्याने तयार केलेलं आहे. काय खूप सो तुम्हाला समजलं असेल. पण आता मला सांगा, या पंचिंग मशीनला कोणी सांगितलं रे की एवढाच फोर्स अप्लाय करा, तेवढाच फोर्स अप्लाय करा? तर हे सांगितलं बेटा आपण, म्हणजे ज्यावेळेस आपण ही मशीन सेट करतो ना बेटा, तर ही मशीन सेट करताना आपला किती फोर्स अप्लाय करायचा आहे हे सुद्धा त्या ठिकाणी टाकावं लागतं. मग हा फोर्स कसा कॅल्क्युलेट करता, हा फोर्स नेमका कशा प्रकारे कॅल्क्युलेट करता, आता हे आता आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे ना, चला, हे आता आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे, चलो बेटा. तर बघा बेटा, फोर्स रिक्वायर्ड टू पंच अ होल. तर यासाठी सर्वात पहिली गोष्ट आपल्याला बघावं लागेल की किती एरिया आपला शिअर करायचा, किती एरिया आपल्याला शिअर करायचा, म्हणजे किती एरियाच्या ठिकाणी आपला काय करायचं, पंच करायचं आहे. ठीक आहे ना, चला असो. म्हणजे सिम्पल सिम्पलची गोष्ट, चला असो. सर्वात पहिले आपल्याला काढा लागेल बेटा शिअरिंग एरियाचा फॉर्म्युला. शिअरिंग एरिया, तर शिअरिंग एरिया म्हणजे काय, की समजा आता सपोज ही आपली प्लेट आहे, ही समजा आपली प्लेट आहे, बरोबर ना, आणि या प्लेट मधून आपल्याला काय करायचं माहिती का, एक छोटासा होल पंच करायचा आहे, एक छोटासा होल आपल्याला पंच करायचा आहे. म्हणजे काय रे, म्हणजे काय बेटा, की एवढा जो एवढं जे मटेरियल आहे ना बेटा आपलं, हे मटेरियल आपल्याला या ठिकाणून रिमूव्ह करायचं आहे. रिमूव्ह करायचं बेटा, म्हणजे एवढं मटेरियल आपल्याला काय करायचं, शिअर ऑफ करायचं आहे. शिअर ऑफ करणे म्हणजेच काय बेटा, रिमूव्ह करणे. शिअर ऑफ करणे म्हणजे काय बेटा, रिमूव्ह करणे, त्या ठिकाणून काय करणे, रिमूव्ह करणे. ठीक आहे ना, चला असो.
म्हणजे या ठिकाणी असं एक छोटस होल पाहिजे आपल्याला. मग हा जो एरिया असतो ना, तर या एरियाला म्हणतात बेटा आपण शिअरिंग एरिया. या एरियाला आपण काय म्हणतो बेटा शिअरिंग एरिया. काय म्हणतो बेटा याला आपण शिअरिंग एरिया. म्हणजे जेवढा एरिया आपल्याला शिअर करायचा आहे, कापायचा आहे, काढायचा आहे, शिअरिंग एरिया. ठीक आहे ना. चला तर या शिअरिंग एरियाचा फॉर्म्युला असतो बेटा पाय डी टी, सरकमफरन्स इंटू थिकनेस असा असतो. ते सर्व जाऊ द्या. पाय डी टी हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा बेटा. पाय डी टी बोला बोला. शिअरिंग एरिया इज इक्वल टू पाय डी टी. बोला बोला बेटा. मी इकडे बोलतोय तुम्ही तिकडे बोला बेटा. ठीक आहे ना. चला असं बोला बोला. शिअरिंग एरिया इज इक्वल टू पाय डी टी, पाय डी टी, पाय डी टी. चला बघा बेटा. शिअरिंग एरियाचा फॉर्म्युला झाला आपला पाय डी टी. म्हणजे किती एरिया आपल्याला काय करायचा बेटा शिअर ऑफ करायचा आहे. किती एरिया आपल्याला शिअर ऑफ करायचा आहे. ठीक आहे ना. पाय म्हणजे पाय, डी म्हणजे डायमीटर ऑफ होल. डायमीटर ऑफ होल डी म्हणजे काय बेटा डायमीटर ऑफ होल. आणि टी म्हणजे काय की या मेटलची थिकनेस किती बेटा. या मेटलची थिकनेस किती आहे. तर हा झाला आपला टी. हा झाला आपला टी. आलं बेटा लक्षात. या मेटलची थिकनेस किती आहे याला म्हणतात आपण थिकनेस. याला आपण काय म्हणतात टी. ठीक आहे. डन. काही डाऊट वेळेत पर्यंत. चला डन. तर सर आम्हाला पहिला फॉर्म्युला तर समजला. पहिला फॉर्म्युला आम्हाला समजला शेअरिंग एरियाचा. आता दुसरा फॉर्म्युला. आता बघा बेटा एक टर्म आपण थोडीशी डिस्कस करू. त्याचं नाव आहे फॅक्टर ऑफ सेफ्टी. त्याचं नाव बेटा फॅक्टर ऑफ सेफ्टी. मग सर ही फॅक्टर ऑफ सेफ्टी काय मॅटर आहे सर. तर बघा बाळांनो फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणजे काय असतं माहिती आहे का. की एखाद्या गोष्टीला आपण किती मॅक्सिमम स्ट्रेस टाकू शकतो. एखादी जी बॉडी आहे ती किती मॅक्सिमम स्ट्रेस सहन करू शकते. एक छोटस एक्झाम्पल देतो बरोबर ना. तुम्ही काय करता माझे खरं सांगा. खोटं नका बोलायचं. खोटं नाही बोलायचं. तुम्ही ज्यावेळेस चप्पल वगैरे घ्यायला जातात दुकानामध्ये गेले चप्पल वगैरे घ्यायला. ठीक आहे ना. चला असो. मग तो चप्पलवाला काय आणतो. हे पहा अशी एकदम सुंदर सुंदर चप्पल आहे बघा. अशी मोडून दाखवतो मला तो. असं मोडून दाखवतो, पिरगळून दाखवतो. बघा काही होतोय का या चप्पलला. काहीच होत नाहीये. बघा किती मस्त पिरगळतोय मी. बघा असं वाकवून टाकतो डायरेक्टली तो चप्पलला डायरेक्टली. ठीक आहे ना. पण या चप्पलला काही होतंय का. नाही 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 नाही. ही घ्या चप्पल. मग आपल्याला पण वाटतं भारी चप्पल आहे यार. पण तुम्ही काय आणता. तुम्ही लय चाबरे. तुम्ही काय आणता. दादा दादा आम्हाला ही चप्पल द्या पण दुसरं मॉडेल द्या. मग तो म्हणतो याच्यात काय प्रॉब्लेम आहे. हे पण चांगलंच आहे. नाही 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 हे नको दुसरं मॉडेल द्या. अरे पण सांगा तसं याच्यात काय. हे तुम्ही वाकवून टाकलं आता. आता वाकवलेलं आम्हाला नको पाहिजे. बोलताना बेटा तुम्ही असं ठीक आहे बोलता बोलता 100% बोलता बेटा. मला खोटं नाही बोलायचं. ठीक आहे ना. म्हणजे आपला जीव जातो. जर ती सँडल किंवा ती चप्पल जर समजा आपल्याला घ्यायची असेल आणि तो जर त्याला अशी वाकवतोय पिरगळतोय तर आपला जीव जातो. आपल्याला वाटतं नको भो ही चप्पल नको ही सँडल नको मी दुसरी घेतो. हेच घेतो हे सेम सेम मॉडेल हेच घेतो पण दुसरं पीस द्या. हे पीस नको भो आम्हाला. ठीक आहे ना. जीव जातो का नाही तुमचा. पण बघा बाळांनो आतापर्यंत असं कधी झालेलं आहे का रे. तर चप्पलने बघा चप्पल घेतली आणि अशी वाकवून टाकली नाही दोन तुकडे होऊन गेले. असं कधी झालंय का. नाही 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 नाही. तिने अशी पिरगळली आणि डायरे एका आता एक तुकडा दुसरा आता दोन तुकडे. असं कधी झालंय का बेटा. नाही का बरं झालं नाही बेटा. कारण त्यांना माहिती आहे की किती मॅक्सिमम स्ट्रेस ही चप्पल सहन करू शकते. किती मॅक्सिमम फोर्स ही चप्पल सहन करू शकते. आणि ते बरोबर काय करता माहिती का. जेवढा फोर्स सहन करू शकते ना त्याच्यापेक्षा थोडासा कमी अप्लाय करता. थोडासा कमी अप्लाय करता. ठीक आहे ना. येत्या बेटा लक्षात तुम्हाला. तर जो मॅक्सिमम स्ट्रेस असतो ना मॅक्सिमम वाला अल्टिमेट वाला हा त्यांना माहिती असतो की एवढा फोर्स ती चप्पल सहन करू शकते. आता मला सांगा बेटा रोज रोज ती आपण चप्पल पिरगळणार आहे का अशी. नाही सर. रोज रोज ती चप्पल आपण अशी वाकवणार आहे का. नाही सर. म्हणजे रोज आपण जी चप्पल घालू ना बेटा ही चप्पल ज्यावेळेस आपण घालू त्यावेळेस जो स्ट्रेस त्या चप्पलमध्ये इंड्यूस होईल ना तो असतो आपला परमिसिबल स्ट्रेस किंवा त्याला म्हणता बेटा आपण वर्किंग स्ट्रेस. त्याला म्हणता बेटा आपण वर्किंग स्ट्रेस. येत्या वेळेला लक्षात तुम्हाला. पुन्हा एकदा सांगतो ज्यावेळेस आपण चप्पल रेग्युलर वापरतो. रेग्युलर आपला जो यूज होतो ना चप्पलचा तर रेग्युलर यूज होण्यासाठी रेग्युलर यूज होत असताना त्याच्यामध्ये इंड्यूस होतो बेटा वर्किंग स्ट्रेस. काय इंड्यूस होतो बेटा वर्किंग स्ट्रेस. या वर्किंग स्ट्रेसला तुम्ही परमिसिबल स्ट्रेस सुद्धा म्हणता. काय म्हणता परमिसिबल स्ट्रेस सुद्धा म्हणता. परमिसिबल स्ट्रेस सुद्धा म्हणता. आणि बघा बेटा जो चप्पलवाला जो टाकतो ना तो बेटा मॅक्सिमम स्ट्रेस. तो काय असतो बेटा आपला मॅक्सिमम स्ट्रेस. त्याच्यापेक्षा थोडासा कमी जो चप्पलवाला जो टाकतो ना आपला म्हणजे जो डेमो दाखवणार टाकतो ना डेमोसाठी. बघा आपल्याला तो डेमो दाखवत असतो ना. बघा ही चप्पल किती सुंदर आहे. बघा तुटत नाही पिरगळतोय मी तुटत नाही. ठीक आहे ना. तो डेमो वाला काय करतो माहिती का मॅक्सिमम स्ट्रेस टाकतो बेटा त्याच्यावर. काय टाकतो बेटा मॅक्सिमम स्ट्रेस. आणि या मॅक्सिमम स्ट्रेसला दुसरं नाव आहे बेटा अल्टिमेट स्ट्रेस. अल्टिमेट स्ट्रेस. आलं पाहिजे तुम्हाला लक्षात. बघा बाळांनो दोन गोष्टी तुम्हाला दोन स्ट्रेसेस मी तुम्हाला समजावून सांगितल्या. एक ज्यावेळेस तो आपल्याला डेमो देतो ना तर डेमो देत असताना तो त्याच्यावर मॅक्सिमम स्ट्रेस अप्लाय करून दाखवतो. अल्टिमेट स्ट्रेस अप्लाय करून दाखवतो. बरोबर आहे. पण ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट रेग्युलर वापरतो बेटा ज्यावेळेस आपण ती चप्पल रेग्युलर वापरतो बेटा त्यावेळेस
आपण त्याच्यावर टाकत असतो बेटा वर्किंग स्ट्रेस, तो इंड्यूस होतो बेटा वर्किंग स्ट्रेस, ठीक आहे ना. एवढा होत नाही. जर समजा मॅक्सिमम स्ट्रेस जर त्यांचा असेल समजा 100 न्यूटन पर mm², तर वर्किंग स्ट्रेस किंवा परमिसिव्ह स्ट्रेस असतो बेटा फक्त 60 न्यूटन पर mm² किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा कमी, किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा कमी. म्हणजे इन शॉर्ट ही गोष्ट लक्षात ठेवा, वर्किंग स्ट्रेस आणि परमिसिव्ह स्ट्रेसची व्हॅल्यू ही कधीही मॅक्सिमम आणि अल्टिमेट पेक्षा कशी असणार बेटा, कमी कमी असणार आहे. हा कोण टाकतो, जो डेमो दाखवतो तो टाकतो मॅक्सिमम स्ट्रेस किंवा अल्टिमेट स्ट्रेस. आणि बघा रेग्युलर युज मध्ये म्हणजे ज्यावेळेस आपण ती चप्पल वापरतो बेटा त्यावेळेस किती स्ट्रेस पडतो याच्यावर, वर्किंग स्ट्रेस किंवा परमिसिव्ह स्ट्रेस, ठीक आहे ना. या दोन गोष्टी तुम्हाला समजल्या बाळांनो, या दोन गोष्टी समजल्या तुम्हाला. आणि याच्याच दोघांच्या अनुसरून एक रेशो काढला तो आणि त्याला म्हणतात फॅक्टर ऑफ सेफ्टी, त्याला म्हणतात फॅक्टर ऑफ सेफ्टी बेटा. आलं बाळांनो लक्षात तुम्हाला. चला बघा बेटा, तर फॅक्टर ऑफ सेफ्टीची डेफिनेशन आपण बघून घेऊ. ही पण छान छान आहे, सुंदर सुंदर आहे. बघा बेटा फॅक्टर ऑफ सेफ्टी, फॅक्टर ऑफ सेफ्टी, तर फॅक्टर ऑफ सेफ्टीची डेफिनेशन आहे बेटा तुमची बघा सिंपल सिंपल शी, काय मॅक्सिमम स्ट्रेस अपॉन वर्किंग स्ट्रेस, मॅक्सिमम स्ट्रेस अपॉन वर्किंग स्ट्रेस, अपॉन वर्किंग स्ट्रेस. आलं बेटा लक्ष तुम्हाला, मॅक्सिमम स्ट्रेस अपॉन वर्किंग स्ट्रेस. जाऊ दे बेटा याला, तो आता याला जाऊ देऊ का, अरे अरे यार याला खबर घेतोय मी, अरे देवा याला नाही घ्यायचं आपल्याला. हा आता बरोबर आला, याला मी इकडे टाकून देतो, याला मी इकडे टाकून देतो, चालेल ना. हो सर चालेल सर, याला थोडं छोटं करून घेतो अजून. चला बघा बेटा, तर पहिला फॉर्म्युला तुम्हाला समजला असेल, मॅक्सिमम स्ट्रेस अपॉन वर्किंग स्ट्रेस, किंवा याला आपण असं पण म्हणतो बेटा, याला आपण असं पण म्हणतो फॅक्टर ऑफ सेफ्टी इज इक्वल टू, याचा शॉर्टकट बेटा एफ ओ एस, याचा शॉर्टकट असतो बेटा एफ ओ एस, एफ ओ एस फॅक्टर ऑफ सेफ्टी, ठीक आहे ना. चला असो, याला काय काय एफ एस सुद्धा म्हणता, याला काय काय जण एफ एस सुद्धा म्हणतात, ठीक आहे ना. चला बेटा मला सांगा, मॅक्सिमम स्ट्रेसला आपण काय म्हणतो बेटा, अल्टिमेट स्ट्रेस म्हणतो. बघा बेटा मॅक्सिमम स्ट्रेसला आपण काय म्हणतो, अल्टिमेट स्ट्रेस. तर या मॅक्सिमम स्ट्रेसच्या ऐवजी मी अल्टिमेट स्ट्रेस म्हणू शकतो का, अल्टिमेट स्ट्रेस म्हणू शकतो का. हो सर तुम्ही म्हणू शकता आरामात, कारण मॅक्सिमम स्ट्रेस म्हणजेच काय असतं बेटा, आपलं अल्टिमेट स्ट्रेस. आणि वर्किंग स्ट्रेस म्हणजेच काय असतं बेटा, वर्किंग स्ट्रेस म्हणजेच काय असतं बेटा, आपलं परमिसिबल स्ट्रेस. काय असतं बेटा, आपलं परमिसिबल स्ट्रेस. मग या ठिकाणी आलं आपलं अल्टिमेट स्ट्रेस अपॉन वर्किंग स्ट्रेस, अल्टिमेट स्ट्रेस अपॉन वर्किंग स्ट्रेस. आलं बाळांनो लक्षात तुम्हाला. बघा बाळांनो फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणजेच काय, अल्टिमेट स्ट्रेस अपॉन वर्किंग स्ट्रेस, अल्टिमेट स्ट्रेस अपॉन वर्किंग स्ट्रेस. डन 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 सर, आम्हाला समजलं सर, आम्हाला समजलं सर, ठीक आहे बेटा. लक्षात आलं तुम्हाला सर्वांना. चला आता आपण बघू, तर हे तुम्ही का बरं शिकवलं सर आम्हाला, अरे ऐका ना रो तुम्ही थोडंसं ऐकत बी नाही यार, हे बी खूप त्रास देतं यार आपल्याला ना, खाली टाकून देतो मी एकदम, आता त्रास नाही येणार ते. चला बघा बेटा लक्ष, आता पुढचा इम्पॉर्टंट फॉर्म्युला बेटा आपल्याकडे, फोर्स रिक्वायर्ड टू पंच अ होल, हे महत्वाचा फॉर्म्युला बेटा, आता लक्ष द्या. फोर्स रिक्वायर्ड टू पंच अ होल, टू पंच अ होल. म्हणजे एखादा होल पंच करण्यासाठी, एखादा होल पंच करण्यासाठी बघा बेटा, आपल्या ही समजा मेटलची शीट आहे आणि याच्यावर समजा आपल्याला एखादा होल पंच करायचा आहे, तर पंच करण्यासाठी आपल्याला किती फोर्स लागेल, तर याच्यासाठी आपला फॉर्म्युला आहे बेटा, बोला रे बोला, अल्टिमेट स्ट्रेस. काय, अल्टिमेट स्ट्रेस इंटू शिअरिंग एरिया, इंटू शिअरिंग एरिया बेटा. आला बघा लक्षात तुम्हाला. बघा बाळांनो पुन्हा एकदा सांगतो, आपला जो फॉर्म्युला आहे, समजा आपल्याला फोर्स जर समजा पंच करायचा, बघा होल जर आपल्याला समजा पंच करायचं असेल, तर होल पंच करण्यासाठी आपल्याला किती फोर्स लागेल, तर यासाठी आपल्याकडे एक सुंदर असा फॉर्म्युला आहे, तो आहे आपला अल्टिमेट स्ट्रेस इंटू शिअरिंग एरिया, अल्टिमेट स्ट्रेस इंटू शिअरिंग एरिया, ठीक आहे. चला असो, मग काहो सर, मग जर समजा आपल्याला अल्टिमेट स्ट्रेस दिलेला नसेल तर काय करायचं, अल्टिमेट स्ट्रेस जर आपल्याला दिलेला नसेल तर काय करायचं, तर बघा बाळांनो सिंपल सिंपल ची गोष्ट आहे. बघा बेटा अल्टिमेट स्ट्रेस म्हणजेच काय असतं,
तुम्हाला अजून छोटीशी गोष्ट सांगतो, अजून छोटीशी गोष्ट सांगतो, बघा बेटा लक्षात आता. मला सांगा अल्टिमेट स्ट्रेस इकडे वर्किंग स्ट्रेस इकडे डिवाइडला बेटा, वर्किंग स्ट्रेस इकडे डिवाइडला. हा वर्किंग स्ट्रेस डिवाइड वाला जर मी इकडे फेकला, डिवाइड वाला वर्किंग स्ट्रेस जर मी इकडे फेकला, तर आपला काय म्हणजे बेटा अल्टिमेट स्ट्रेस. बघा बेटा लक्षात घ्या, अल्टिमेट स्ट्रेस अपॉन वर्किंग स्ट्रेस होतो ना, तर वर्किंग स्ट्रेसला मी इकडे फेकून दिलं, तर हा उरला बेटा आपला मल्टीप्लायला. ठीक आहे, मग उरला काय बेटा आपल्याकडे एक फॉर्म्युला उरेल, अल्टिमेट स्ट्रेस इज इक्वल टू, भगवान अल्टिमेट स्ट्रेस इज इक्वल काय होणार मग, फॅक्टर ऑफ सेफ्टी इंटू वर्किंग स्ट्रेस, किंवा वर्किंग स्ट्रेस त्याला परमिसिबल स्ट्रेस सुद्धा म्हणू शकता. काय म्हणू शकता बेटा आपण, परमिसिबल स्ट्रेस सुद्धा म्हणू शकता आपण, परमिसिबल लिहायला पाहिजे इकडे, परमिसिबल सुद्धा आपण त्याला म्हणू शकता बेटा, परमिसिबल सुद्धा आपण त्याला म्हणू शकता. ठीक आहे, तर याला म्हणू बेटा आपण परमिसिबल स्ट्रेस. डन. बघा बेटा वर्किंग स्ट्रेस म्हणजे काय असतं आपली, परमिसिबल स्ट्रेस. तर मला सांगा बेटा आता अल्टिमेट स्ट्रेसला आपल्याला एकटा पाडायचं आहे, मग डिव्हाइड वाली जी परमिसिबल स्ट्रेस आहे ना ही इकडे त्यांना काय होऊन बेटा मल्टीप्लायला, म्हणजे कसं होऊन बेटा हे फॅक्टर ऑफ सेफ्टी इंटू परमिसिबल स्ट्रेस. आला का लक्षात? हो सर, आम्हाला समजलं सर. बघा बानो सिंपल ची गोष्ट आहे, डिव्हाइड वाला जो परमिसिबल स्ट्रेस आहे, परमिसिबल स्ट्रेस आहे तो इकडे त्यांना काय होऊन बेटा आपला मल्टीप्लायला, एफ ओ एस ला काय होऊन बेटा तो मल्टीप्लायला. हा झाला आपला अल्टिमेट स्ट्रेसचा फॉर्म्युला, हा झाला आपला अल्टिमेट स्ट्रेसचा फॉर्म्युला. ठीक आहे, डन. इथपर्यंत लक्ष द्यायला पाहिजे ना. तर इन शॉर्ट ह्याला जाऊच देऊ आता, कामाचं नाही आहे. चला बाळा, इन शॉर्ट अल्टिमेट स्ट्रेस म्हणजेच काय असतं बेटा आपलं, अल्टिमेट स्ट्रेस म्हणजेच काय असतं बेटा आपलं, फॅक्टर ऑफ सेफ्टी इंटू परमिसिबल स्ट्रेस, फॅक्टर ऑफ सेफ्टी इंटू परमिसिबल स्ट्रेस. आलं बेटा लक्ष तुम्हाला? चला मग मी या ठिकाणी असं पण लिहू शकतो का, याचा फॉर्म्युला असं पण लिहू शकतो आम्ही, force required to punch a hole is equal to, बेटा अल्टिमेट स्ट्रेस म्हणजे काय असतं आपलं, फॅक्टर ऑफ सेफ्टी इंटू परमिसिबल स्ट्रेस, फॅक्टर ऑफ सेफ्टी इंटू परमिसिबल स्ट्रेस. मी याला असं लिहितो, परमिसिबल स्ट्रेस इंटू फॅक्टर ऑफ सेफ्टी, परमिसिबल स्ट्रेस इंटू फॅक्टर ऑफ सेफ्टी, बरोबर आहे. अल्टिमेट स्ट्रेस म्हणजे काय असतं बेटा आपलं, परमिसिबल स्ट्रेस इंटू फॅक्टर ऑफ सेफ्टी. ठीक आहे ना, मल्टीप्लाय बाय शेअरिंग एरिया. हे झाले बेटा तुमचे फॉर्म्युले. डन. थोडं कठीण वाटतंय सर बेटा, कठीणचं काही नाहीये. ज्यावेळेस आपण न्यूमरिकल्स घेऊ ना त्यावेळेस तुम्हाला इझी वाटायला लागेल बेटा. जास्त टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, चला असो एक छोटासा फॉर्म्युला आपला राहिला आता, बस एकच फॉर्म्युला राहिलाय तो म्हणजे काय बेटा, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ किंवा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसचा. ठीक आहे ना, ते तो एकच फॉर्म्युला आपण घेऊन घेऊ, मग लगेच आपण न्यूमरिकल्सला लागून जाऊ बेटा आपल्या. ठीक आहे, चलो डन. तर बघा बानो सिंपलची गोष्ट, एक चौथा आपला फॉर्म्युला आहे, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ बेटा, याला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस सुद्धा म्हणता. तर याचा फॉर्म्युला आहे बेटा, तुम्हाला सर्वांना माहित असेल, फोर्स अपॉन एरिया म्हणजे बघा बेटा, फोर्स रिक्वायर्ड टू पंच अ होल अपॉन एरिया ऑफ होल. बघा बेटा लक्ष द्या, जो आपण हा जो काढला ना बेटा, फोर्स रिक्वायर्ड टू पंच होल, हा घ्यायचा वरती. फोर्स रिक्वायर्ड टू पंच अ होल, अपॉनला घेतलं बेटा मी एरिया ऑफ होल. शिअरिंग एरिया नाही घ्यायचा. काय घ्यायचा? एरिया ऑफ होल घ्यायचा बेटा, एरिया ऑफ होल. आणि तुम्हाला सर्वांना माहिती बेटा, एरिया ऑफ होलचा फॉर्म्युला असतो बेटा पाय बाय फोर डी स्क्वेअर. एरिया ऑफ होलचा फॉर्म्युला असतो पाय बाय फोर इंटू डी चा स्क्वेअर. ठीक आहे ना, डन. तर आय होप सो
तुम्हाला सर्व फक्त चारच फॉर्म्युले बेटा बस जास्त नाहीये बेटा जास्त नाहीये बघा सर्वात पहिला फॉर्म्युला आपला आहे शेअरिंग एरिया त्याचा फॉर्म्युला बेटा पाय डीटी काय फॉर्म्युला बेटा त्याचा पाय डीटी बरोबर आहे दुसरा फॉर्म्युला जर फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणजे जर समजा आपण बघितलं तर काय असतं मॅक्सिमम स्ट्रेस अपॉन वर्किंग स्ट्रेस मॅक्सिमम स्ट्रेस अपॉन वर्किंग स्ट्रेस मोठी मोठी वाली घ्यायची वरती छोटी छोटी वाली घ्यायची खालती आणि याच मॅक्सिमम स्ट्रेसला म्हणतो बेटा आपण अल्टिमेट स्ट्रेस काय म्हणतो बेटा आपण त्याला अल्टिमेट स्ट्रेस ठीक आहे ना चला असो आणि वर्किंग स्ट्रेसला म्हणतो बेटा आपण परमिसिबल स्ट्रेस तर आता मला सांगा बेटा आपल्याला फक्त अल्टिमेट स्ट्रेस काढायचा असेल तर डिव्हाइड वाला हा जो परमिसिबल स्ट्रेस आहे ना हा इकडे त्यांना काय होऊन जाईल बेटा आपला मल्टिप्लाय होऊन जाईल म्हणजे फॅक्टर ऑफ सेफ्टी इंटू परमिसिबल स्ट्रेस असं होऊन जाईल ते ठीक आहे आणि बघा तिसरा जो महत्वाचा फॉर्म्युला होता तो होता बेटा आपला फोर्स रिक्वायर्ड टू पंच अ होल म्हणजे एखादं होल जर समजा आपल्याला पंच करायचं असेल तर किती आपल्याला फोर्स लावा लागेल तर याचा फॉर्म्युला होता बेटा आपला अल्टिमेट स्ट्रेस इंटू शेअरिंग एरिया अल्टिमेट स्ट्रेस इंटू शेअरिंग एरिया मग जर समजा आपल्याला अल्टिमेट स्ट्रेस दिला नसेल तर काय करायचं अल्टिमेट स्ट्रेस जर दिला नसेल तर काय करायचं तर बघा बाळांनो जर तुम्हाला अल्टिमेट स्ट्रेस दिला नसेल ना तर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे अल्टिमेट स्ट्रेस कसा काढता एफओएस इंटू परमिसिबल स्ट्रेस एफओएस इंटू परमिसिबल स्ट्रेस असा काढता बेटा ठीक आहे चला आणि बाकी सर्वात शेवटचा फॉर्म्युला आपला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ किंवा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस तर याचा फॉर्म्युला असतो आपला फोर्स रिक्वायर्ड टू पंच होल अपॉन एरिया ऑफ होल अपॉन एरिया ऑफ होल आणि एरिया ऑफ होलचा फॉर्म्युला बेटा आपला पाय बाय फोर डी स्क्वेअर ठीक आहे चलो तर आता आपण बघू बेटा याच्यावरचे काही न्यूमेरिकल ठीक आहे पहिलं न्यूमेरिकल तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करताय ठीक आहे चला मी लिहून घेतो छान छान सुंदर सुंदर आपलं गिवन त्यानंतर आहे आपलं टू फाइंड जसं आपण रेग्युलर लिहितो ठीक आहे ना चला असतो आणि त्यानंतर आहे आपलं सुंदर असं सोल्युशन सुंदर असं बेटा सोल्युशन ठीक आहे चलो तर बघा बेटा लक्ष देतो दोन मिनिटं अ सर्क्युलर होल ऑफ 20 mm डायमीटर बघा बेटा सर्क्युलर होल ऑफ 20 mm डायमीटर म्हणजे डायमीटर तुम्हाला दिलेला आहे 20 mm डायमीटर तुम्हाला दिलेला आहे 20 mm ठीक आहे चला पुढे लक्ष द्या इट्स टू बी पंच इन अ माइल्ड स्टील प्लेट इट्स टू बी पंच इन अ माइल्ड स्टील प्लेट ऑफ 3 mm थिकनेस म्हणजे थिकनेस तुम्हाला दिलेली बेटा 3 mm थिकनेस तुम्हाला दिलेली बेटा 3 mm थिकनेस दिलेली आहे 3 mm पुढे बघा बेटा लक्ष द्या शिअरिंग स्ट्रेस डेव्हलप इन द मेटल इज 180 MPa ओ बापा शिअरिंग स्ट्रेस दिलेली रे बेटा शिअरिंग स्ट्रेस आता बघा बेटा लक्ष द्या दोन मिनिटं ज्या ज्या वेळेस एक्झाम्पल मध्ये तुम्हाला शिअरिंग स्ट्रेस दिलेली असेल ज्या ज्या वेळेस तुम्हाला एक्झाम्पल मध्ये शिअरिंग स्ट्रेस दिली असेल आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी दिलेला नसेल त्याच वेळेस शिअरिंग स्ट्रेस म्हणजे तुमची असते अल्टिमेट स्ट्रेस काय असतं बेटा अल्टिमेट स्ट्रेस लक्ष ठेवा वाटलं असं मी लिहून देतो जर न्यूमरिकल मध्ये हे लिहून घ्या बेटा सर्वांनी बघा बेटा तुमची जी वही ना त्याच्यावर जो हिडर वगैरे असतो ना त्या हिडर पोर्शन मध्ये हे गोष्टी लिहून घ्यायच्या कारण कसं आहे या गोष्टी तुम्हाला नंतर काम येतील बेटा आता तुम्हाला मजाक वाटेल आता तुम्हाला असं असं एकदम लहान मुलासारखं वाटेल पण बघा बाळांनो ज्यावेळेस फायनल एक्झाम येते ना त्यावेळेस प्रेशर खूप जास्त असतं बाळांनो स्ट्रेस इंड्यूस असतो समजून ठीक आहे ना त्यावेळेस अशा गोष्टी काम येतात बेटा जर न्यूमरिकल मध्ये शिअरिंग स्ट्रेस दिली असेल शिअरिंग स्ट्रेस दिली असेल हे लिहून घ्यायचं मी माझ्या ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना पण लिहायला लागतो आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणजे एफओएस माहिती तुम्हाला एफओएस म्हणजे काय बेटा फॅक्टर ऑफ सेफ्टी आणि एफओएस दिला नसेल एफओएस दिला नसेल तर शिअर स्ट्रेस म्हणजेच शेअरिंग स्ट्रेस म्हणजेच अल्टिमेट स्ट्रेस असते क्लिअर झालं बेटा बघा बाळांनो जर न्यूमरिकल मध्ये शिअरिंग स्ट्रेस दिली असेल आणि एफओएस फॅक्टर ऑफ सेफ्टी दिलेला नसेल तर त्यावेळेस शिअरिंग स्ट्रेस म्हणजेच काय असतं बेटा आपली अल्टिमेट स्ट्रेस असते म्हणजे आपल्याला दिली बेटा अल्टिमेट स्ट्रेस दिलेली बेटा आपल्याला किती दिलेली बेटा 180 MPa चला ठीक आहे त्यावेळेला मी देतो अल्टिमेट स्ट्रेस चालेल ना ULT लिहितो मी अल्टिमेट शिअर स्ट्रेस दिलेला बेटा आपल्याला 180 MPa डन चला असो फाइंड द रिक्वायर्ड फोर्स टू पंच अ होल म्हणजे आपल्याला काय करायचं आहे फोर्स रिक्वायर्ड टू पंच अ होल काढायचा आहे याला मी F ने डिनोट करू का F ने चालेल बेटा तुम्हाला नाही सर आम्हाला पूर्ण असले सर ओके बेटा फोर्स रिक्वायर्ड टू पंच अ होल हे आपल्याला काढायचं ठीक आहे चला असो तर बघा बाळांनो सर्वात आधी तुम्हाला सर्वांना माहिती असेल MPa म्हणजेच काय असतं बेटा आपलं न्यूटन पर mm स्क्वेअर लिहून घ्या मग 180
न्यूटन पर एमएम स्क्वेअर. डन 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 सर. पुढे लक्ष द्या बेटा, आता आपण सॉल्व करू छान छान सुंदर सुंदर, ठीक आहे ना. तर सर्वात आधी आपल्याला लागेल बेटा शिअरिंग एरिया. आपल्याला लागेल बेटा शिअरिंग एरिया, शिअरिंग एरिया. तर शिअरिंग एरियाचा फॉर्म्युला काय असतो बेटा आपला, पाय डी टी. आपला फॉर्म्युला काय बेटा, पाय डी टी. चला पाय म्हणजे पाय असतो आपला नि रही पाय. डी म्हणजे बेटा 20 आहे, डायमीटर दिला तुम्हाला 20 आणि थिकनेस दिली बेटा तुम्हाला 3 mm. थिकनेस दिली बेटा तुम्हाला 3 mm. करंट बेटा किती आलं, पाय इंटू 20 × 3 188.49 mm square. हा झाला बेटा आपला शेअरिंग एरिया. हा झाला बेटा आपला शेअरिंग एरिया. आला बेटा लक्ष तिथपर्यंत. शेअरिंग एरिया तुम्हाला समजलं का, शेअरिंग एरिया तुम्हाला समजलं का बेटा. डन. चला आता पुढे लक्ष द्या बाळांनो, आता पुढे लक्ष द्या. शेअरिंग एरिया तर आपला झाला. आता आपला फॉर्म्युला काय रे बेटा, आपला फॉर्म्युला आहे बघा बेटा मी टाकतोय छान छान सुंदर सुंदर फॉर्म्युला. फोर्स रिक्वायर्ड टू पंच अ होल, टू पंच अ होल. इथं लिहू काय खालती, फोर्स रिक्वायर्ड टू पंच अ होल. म्हणजे एखादा होल पंच करायचा तर आपल्याला किती फोर्स लागेल. तर याचा फॉर्म्युला बेटा आपला अल्टिमेट शिअर स्ट्रेस इंटू शिअरिंग एरिया, अल्टिमेट शिअर स्ट्रेस इंटू शिअरिंग एरिया. बघा बेटा अल्टिमेट शिअर स्ट्रेस इंटू शिअरिंग एरिया, इंटू शिअरिंग एरिया बेटा. ठीक आहे चला असो. तर आता मला सांगा बेटा अल्टिमेट शिअर स्ट्रेस तुम्हाला किती दिलेली बेटा, 180 दिलेली बेटा. किती दिलेली, 180. बघा बेटा तुम्हाला मी आताच सांगितलं न्यूमरिकल मध्ये फक्त शिअरिंग स्ट्रेस दिलाय का, फॅक्टर ऑफ सेफ्टी दिला नाही का. तर शिअरिंग स्ट्रेस म्हणजेच आपला अल्टिमेट शिअर स्ट्रेस असतो. तर हा दिला बेटा आपल्याला 180 mpa, 180. आणि शिअरिंग एरिया किती आला बेटा आपला, आताच काढला आपण, 188.49. तर सांगा बेटा किती आला फोर्स रिक्वायर्ड टू पंच होल, 180 × 188.049. चला तर तुम्ही पण करा मी पण करतो. तर बेटा माझं भरपूर मोठा आलं, मी काय करतो ENG दाबून घेतो. ENG, ENG म्हणजे इंजिनिअरिंग. तर ह्याला बेटा आपलं 33.92 पुढे 8 × 10³ न्यूटन. हे असतं बेटा आपलं न्यूटन मध्ये. फोर्स कधी असतो बेटा आपला न्यूटन मध्ये, फोर्स कधी असतो आपला न्यूटन मध्ये. तर हे झालं बेटा आपलं आन्सर, हे झालं बेटा आपलं आन्सर. तर आय होप सो तुम्हाला हे सर्वांना समजलं असेल. ठीक आहे, तर आता आपण जाऊया थोडस पुढे. चला तर घ्या बेटा नेक्स्ट न्यूमरिकल. बघा तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करताय. मिळतो गिवन, त्यानंतर असतं आपलं सुंदर असं टू फाइंड, आणि त्यानंतर दिलं बेटा आपल्याला सोल्युशन. बरोबर ना, हेच आपला पॅटर्न आहे ना बेटा. बरीच वर्ष झालं मी हे पॅटर्न फॉलो करतो. हा बाळांनो बघा बेटा काय सांगितलं आहे, कॅल्क्युलेट द फोर्स रिक्वायर्ड टू पंच अ होल. तेच काढायचं आपल्याला, फोर्स रिक्वायर्ड टू पंच अ होल हे आपल्याला काढायचं बेटा, हे आपल्याला काढायचं. ठीक आहे चला बघा बेटा. ऑफ 30 mm डायमीटर, डायमीटर दिला बेटा तुम्हाला 30 mm, डायमीटर दिला बेटा तुम्हाला 30 mm. पुढे बघा बाळांनो काय सांगितलं आहे, इन अ मेटल प्लेट ऑफ 20 mm थिकनेस, थिकनेस दिलेली आहे 20 mm, थिकनेस दिलेली बेटा 20 mm. पुढे द परमिसिबल शिअर स्ट्रेस, अरे बापरे परमिसिबल शिअर स्ट्रेस आली रे भो. बघा बेटा परमिसिबल शिअर स्ट्रेस आली बापा. चला असो, तर परमिसिबल शिअर स्ट्रेस दिलेली तुम्हाला म्हणजे क्यू परमिसिबल, क्यू परमिसिबल शिअर स्ट्रेस तुम्हाला दिलेली बेटा. करेस्पॉन्डिंग फॅक्टर ऑफ सेफ्टी, आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी सुद्धा दिलेला आहे बेटा तुम्हाला, फॅक्टर ऑफ सेफ्टी सुद्धा दिलेला आहे. बघा बाळांनो परमिसिबल शिअर स्ट्रेस अँड करेस्पॉन्डिंग फॅक्टर ऑफ सेफ्टी, म्हणजे परमिसिबल स्ट्रेस तर आपल्याला दिलेलीच आहे पण त्यासोबत दिलेला आहे बेटा आपल्याला त्यांचा फॅक्टर ऑफ सेफ्टी. तर हा दिला बेटा 400 mpa आहे आपली परमिसिबल स्ट्रेस, 400 mpa आपल्याला दिलेली आहे परमिसिबल स्ट्रेस, आणि 3 दिलेला आहे तुम्हाला फॅक्टर ऑफ सेफ्टी, फॅक्टर ऑफ सेफ्टी तुम्हाला दिला बेटा 3. आलं बाळांनो लक्षात. बघा बाळांनो सिंपल सिंपलची गोष्ट, डायमीटर दिला 30 mm, त्यानंतर थिकनेस दिलेली 20 mm, परमिसिबल शिअर स्ट्रेस दिला बेटा तुमचा 400 mpa, आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी तुम्हाला दिलेला बेटा 3, आणि ते म्हणतात की फोर्स रिक्वायर्ड टू पंच होल काढा. सिंपल सिंपल. चला बेटा
तर सर्वात आधी आपण एक काम करू बेटा, शेअरिंग एरिया काढून घेऊ. शेअरिंग एरिया काढून, तर शेअरिंग एरियाचा फॉर्म्युला बेटा आपला पाय डीटी, पाय डीटी. तर पाय म्हणजे पाय असतो, डायमीटर दिलेला आहे 30 mm आणि थिकनेस दिलेला बेटा तुम्हाला 20 mm. करा बेटा किती आलं, पाय इंटू 30 × 20 हे आलं बेटा आपलं 1884.95 mm चा स्क्वेअर. हा झाला बेटा आपला शेअरिंग एरिया, हा झाला बेटा आपला शेअरिंग एरिया. ठीक आहे, चला असो आता आपला पुढचा फॉर्म्युला. आता आपला पुढचा फॉर्म्युला बेटा बघा, सर्वात आधी आपण एक काम करायचं का, सर्वात आधी आपण अल्टिमेट शेअर स्ट्रेस काढून घ्यायची का. बघा तुम्ही डायरेक्ट सुद्धा काढू शकता, तुम्ही डायरेक्ट सुद्धा काढू शकता, नो प्रॉब्लेम बेटा. ठीक आहे ना, चला असो पण आपण काढून घेऊ ना, छान छान मस्त वाटतं ते. बघा आपण पहिले आपण काढून घेऊ अल्टिमेट शिअर स्ट्रेस. अल्टिमेट शिअर स्ट्रेस आपण पहिले काढून घेऊ. तर अल्टिमेट शिअर स्ट्रेसचा फॉर्म्युला बेटा, परमिसिबल स्ट्रेस इंटू फॅक्टर ऑफ सेफ्टी. आठवतं बेटा तुम्हाला, परमिसिबल स्ट्रेस इंटू फॅक्टर ऑफ सेफ्टी हा याचा फॉर्म्युला होता बेटा. अरे बेटा आठवतो का, बघा बाळांनो लक्ष द्या. बघा अल्टिमेट स्ट्रेस म्हणजे काय, फॅक्टर ऑफ सेफ्टी इंटू परमिसिबल स्ट्रेस किंवा परमिसिबल स्ट्रेस इंटू फॅक्टर ऑफ सेफ्टी. आलं बेटा लक्षात तुम्हाला, चला तर हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी टाकून दिला. तर मला सांगा बेटा परमिसिबल स्ट्रेस तुम्हाला किती दिलेली आहे, 400. आता एमपीए म्हणजेच काय असतं बेटा, आपला न्यूटन पर एमएम स्क्वेअर, माहिती आहे सर्वांना. चला ठीक आहे, परमिसिबल स्ट्रेस आले आपले 400 आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी किती बेटा आपला 3. तर अल्टिमेट शिअर स्ट्रेस आपली आलेली आहे 400 × 1200 न्यूटन पर एमएम स्क्वेअर. तर ही झाली बेटा आपली अल्टिमेट शिअर स्ट्रेस, ही झाली बेटा आपली अल्टिमेट शिअर स्ट्रेस. ठीक आहे, आता वापरा बेटा फॉर्म्युला आपला. आपला फॉर्म्युला काय रे, बोला रे बोला रे बोला रे, फोर्स रिक्वायर्ड टू पंच अ होल, फोर्स रिक्वायर्ड टू पंच अ होल. तर याचा आपला फॉर्म्युला होता बोला, अल्टिमेट शिअर स्ट्रेस इंटू शिअरिंग एरिया. बरोबर ना बेटा, इंटू शिअरिंग एरिया. पुढच्या वेळेस आपण डायरेक्टली एका याच्यात करून घेऊ, चालेल ना. आता आपला पहिला न्यूमेरिकल आहे ना, त्याच्यामुळे आपण असं करतोय. बघा बेटा अल्टिमेट शिअर स्ट्रेस इंटू शिअरिंग एरिया हा आपला फॉर्म्युला होता. चला मला मला सांगा बेटा अल्टिमेट शिअर स्ट्रेस किती आली बेटा आपली 1200, किती आली बेटा आपली 1200 आणि शिअरिंग एरिया किती आला बेटा तुमचा, शिअरिंग एरिया, तर शिअरिंग एरिया तुमचा आलेला आहे 1884.95. तर हा आला बेटा तुमचा शिअरिंग एरिया, हा आला बेटा तुमचा शिअरिंग एरिया. बरोबर आहे, चला असो मग आता मला सांगा बेटा या दोघांचं कॅल्क्युलेशन करा. झालं 1200 × 1884.95. तर बघा बेटा तुमचं आन्सर खूप मोठं आलेलं, तर मी काय करतो ENG दाबून देतो, इंजिनिअरिंग दाबून देतो. तर हे माझं आन्सर आलेलं आहे 2.26 × 10⁶ न्यूटन. हा लागला माझा फोर्स, फोर्स रिक्वायर्ड टू पंच होल, हा आला बेटा माझा फोर्स रिक्वायर्ड टू पंच होल 2.26 × 10⁶ न्यूटन. ठीक आहे, आय होप सो इथपर्यंत तुम्हाला क्लिअर वगैरे झालं असेल. बघा बाळांनो जर तुम्हाला परमिसिबल शिअर स्ट्रेस दिली असेल ना, तर सर्वात आधी तुम्हाला अल्टिमेट शिअर स्ट्रेस काढावं लागेल आणि अल्टिमेट आपण कसं काढतो, परमिसिबल गुणिला फॅक्टर ऑफ सेफ्टी अशीच काढतो. बरोबर ना, चला असो आय होप सो तुम्हाला हे एक्झाम्पल क्लिअर वगैरे झालं असेल. ठीक आहे, आता आपण जाऊया पुढे. तर बघा बेटा नेक्स्ट न्यूमेरिकल तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करताय, पूर्ण लक्ष द्या. मी लिहून घेतो गिव्हन, त्यानंतर लिहितो बेटा मी टू फाइंड, त्यानंतर लिहितो बेटा मी सोल्यूशन. ठीक आहे, चलो बघा बेटा लक्ष द्या. कॅल्क्युलेट द फोर्स रिक्वायर्ड टू पंच होल. अरे ते परत तेच काढायचं, परत आपल्याला तेच काढायचंय. फोर्स रिक्वायर्ड टू पंच अ होल, टू पंच अ होल हे आपल्याला काढायचंय. डन, ओके सर. ऑफ 20 mm डायमीटर, डायमीटर दिला बेटा तुम्हाला 20 mm, डायमीटर तुम्हाला दिलेला आहे 20 mm, लिहून घेतला मी. पुढे बघा बाळांनो काय सांगितलेलं आहे, इन अ मेटल प्लेट ऑफ 32 mm, मेटल प्लेट ऑफ 32 mm, 32 mm मेटलची प्लेटची थिकनेस आहे, थिकनेस दिलेली आपल्याला 32 mm.
म्हणून ना 32 mm थिकनेस दिलेली 32 mm. द परमिसिबल स्ट्रेस इन द शिअर, परमिसिबल स्ट्रेस दिलेली रे हो, काय दिली बेटा तुम्हाला, परमिसिबल स्ट्रेस दिलेली, परमिसिबल ही दिलेली बेटा तुम्हाला 300 newton per mm. बघा बेटा परमिसिबल शिअर स्ट्रेस दिलेली तुम्हाला 300 newton per mm² आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी दिलेला आहे 2. फॅक्टर ऑफ सेफ्टी दिलेला बेटा आपल्याला 2. डन. चला असो, तर आपण एक काम करू, डायरेक्ट काढू. यावेळेस आपण डायरेक्ट काढू. बघा बेटा मागच्या वेळेस आपण काय केलं होतं, स्टेप बाय स्टेप काढलं होतं. पहिले आपण शेअरिंग एरिया काढला होता, त्यानंतर आपण अल्टिमेट शिअर स्ट्रेस पहिले काढून घेतली आणि मग ही अल्टिमेट शिअर स्ट्रेस आपण या ठिकाणी टाकली होती, बरोबर ना. पण आता आपण असं नाही, आता आपण डायरेक्ट करू, कारण आता आपण थोडे मोठे झालेले, आपण मागच्या एक्झाम्पल पेक्षा 5 मिनिटं आपण मोठे झालेले बेटा, ठीक आहे ना. चला असो, डन. तर बघा बेटा लक्ष द्या, सिम्पल सिम्पलची गोष्ट पहिले काढून घेऊ आपण शेअरिंग एरिया. शेअरिंग एरिया, तर शेअरिंग एरियाचा फॉर्म्युला बेटा आपला पाय डी टी, पाय डी टी, ठीक आहे. चला असो, तर पाय म्हणजे पाय असतो कॅल्सितला पाय, बरं. डायमीटर तुम्हाला दिलेला बेटा 20 आणि थिकनेस तुम्हाला दिलेली बेटा 32. किती आलं बघा बेटा, पाय इंटू 20 × 30 = 32 बेटा, सॉरी. तर हे आलं बेटा माझं, मी परत जाऊ द्या, 2010.619 आहे बेटा. तुम्ही 619 आणि मी याला 62 करून घेतो, चालेल ना. बघा बाळ, तुम्हाला सर्वांना माहिती असेल याला राऊंड अप करणं म्हणतात. काय म्हणतात, राऊंड अप करणं. 619 असं असेल का, मग 1 पुढे 9 आहे का. या 1 पुढे जर 5 मोठा असेल ना, 5 मोठा असेल ना, तर याला काय करायचं माहिती का, या एकाला 2 करून टाकायचं, एकाने वाढवून टाकायचं. म्हणजे 619 आहे ना, याला मी 62 करून घेतो. अंदर 5 छोटा असेल तर निग्लेक्ट करून टाकायचं. काय करून टाकायचं, निग्लेक्ट करून टाकायचं. हे तुम्हाला राऊंड अप कसं करताय सांगून दिलं, ठीक आहे ना. चला असो, तर हे झालं बेटा आपला शेअरिंग एरिया, mm square, ठीक आहे. चला असो, आता मला सांग बेटा आपला फॉर्म्युला, आपला फॉर्म्युला, फोर्स रिक्वायर्ड टू पंच अ होल. तर याचा फॉर्म्युला काय आहे बेटा आपला, याचा फॉर्म्युला काय बेटा आपला, तर याचा फॉर्म्युला बेटा आपला अल्टिमेट शिअर स्ट्रेस इंटू शिअरिंग एरिया, बरोबर ना. चला असो, तर याचा फॉर्म्युला बेटा आपल्याकडे, अल्टिमेट शिअर स्ट्रेस इंटू शिअरिंग एरिया. आलं बेटा लक्षात तुम्हाला. चला, पण सर आपल्याकडे अल्टिमेट शिअर स्ट्रेस आहेच नाही, आपल्याकडे अल्टिमेट शिअर स्ट्रेस आहेच नाही, मग आता आपण काय करायचं. पण बघा बेटा, आपल्याला अल्टिमेट शिअर स्ट्रेसचा फॉर्म्युला माहितीये. काय आहे बेटा अल्टिमेट शिअर स्ट्रेसचा फॉर्म्युला, तर अल्टिमेट शिअर स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे परमिसिबल शिअर स्ट्रेस मल्टीप्लाय बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. ब्रॅकेट कम्प्लीट. बघा बेटा अल्टिमेट शिअर स्ट्रेसचा फॉर्म्युला काय बेटा आपला, अल्टिमेट शिअर स्ट्रेसचा फॉर्म्युला आपला परमिसिबल शिअर स्ट्रेस इंटू फॅक्टर ऑफ सेफ्टी. शिअरिंग एरिया जसच्या तस, शिअरिंग एरिया जसच्या तसं बेटा. बघा रे, शिअरिंग एरिया आपण जसच्या तसं ठेवलं बेटा, ठीक आहे ना. फक्त याचा फॉर्म्युला मी या ठिकाणी लिहून घेतला. चला, मग आता मला सांगा बेटा परमिसिबल शिअर स्ट्रेस किती रे बेटा. परमिसिबल शिअर स्ट्रेस म्हणजे क्यू परमिसिबल, हा दिला बेटा 300 इंटू फॅक्टर ऑफ सेफ्टी किती बेटा 2. 2 दिलेली फॅक्टर ऑफ सेफ्टी मल्टीप्लाय बाय शिअरिंग एरिया किती आला बेटा आपला, शिअरिंग एरिया 2010.62. डन. चला करायला बेटा, 2010.62, ठीक आहे. चला डन. तर हे पण माझं खूप मोठं आलं, तर मी काय करतो ENG दाबून घेतो, इंजिनिअरिंग दाबून घेतो. तर माझं यायला 1.2 × 10⁶ N. तर हा झाला बेटा फोर्स रिक्वायर्ड टू पंच होल. म्हणजे बघा बेटा, जर समजा आपल्या मेटलची थिकनेस असेल 32 mm आणि डायमीटर 20 mm, एवढा आपल्याला काय करायचा, डायमीटरचा पंच करायचा असेल, तर मला त्या मशीनमध्ये किती फोर्स ठेवावा लागेल, किती फोर्स सेट करावा लागेल, 1.2 × 10⁶ एवढा फोर्स मला त्या मशीनमध्ये सेट करावा लागेल, तेव्हा कुठे जाऊन त्या मेटलला पंच होणार आहे बेटा, ठीक आहे ना.
तर आय होप सो तुम्हाला समजलं असेल, तर आपण जाऊया आता नेक्स्ट एक्झाम्पलकडे. आता आपण जाऊया बेटा नेक्स्ट एक्झाम्पलकडे, ठीक आहे. चला असो, तर बघा बेटा या टॉपिक बघा बेटा, मी तुमची मॅक्सिमम एक्झाम्पल घ्यायचा प्रयत्न करतोय, खूप जास्त सिलेबस तुमचा कव्हर करायचा प्रयत्न करतोय बेटा, ठीक आहे ना. तर बघा टेन्शन घेऊ नका, तुम्हाला बघा फक्त वही प्रॉपर लिहा, एकदम व्यवस्थित, एकदम टकाळा, एकदम मजेदार लिहा, ठीक आहे ना. म्हणजे अभ्यास करताना पुढे जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम वगैरे येणार नाही, ठीक आहे ना. चला असो, तर चला मग आपलं परत तेच गिव्हन, त्यानंतर आपलं टू फाइंड, आणि त्यानंतर आहे बेटा आपलं सोल्युशन, त्यानंतर बेटा आपलं सोल्युशन, ठीक आहे. चला डन, बघा बेटा न्यूमेरिकल तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करत आहे. अ पंच ऑफ 12 mm डायमीटर, डायमीटर तुम्हाला दिलेला बेटा 12 mm, त्यानंतर इज यूज टू पंच अ होल ऑफ 20 mm थिकनेस, थिकनेस दिले बेटा आपल्याला 20 mm, थिकनेस दिलेली बेटा आपल्याला 20 mm दिलेली बेटा, ठीक आहे ना. पुढे द अल्टिमेट पंचिंग शिअर स्ट्रेस, ओ बापरे आता डायरेक्ट अल्टिमेट देऊन टाकलाय, आता परमिसिबल नाही दिलाय, डायरेक्ट अल्टिमेट दिलाय, ठीक आहे ना. चला असो, द अल्टिमेट पंचिंग शिअर स्ट्रेस इन द प्लेट मटेरियल इज 300 Nm/mm², म्हणजे क्यू अल्टिमेट देऊन टाकलेलं आपल्याला, अल्टिमेट दिलेला बेटा 300 Nm/mm². पुढे डिटरमाइन द फोर्स रिक्वायर्ड टू पंच, बघा फोर्स रिक्वायर्ड फॉर पंचिंग काढायचं आपल्याला, फोर्स रिक्वायर्ड टू पंच अ होल, हे तर दरवेळेच होऊन गेलेलं, हे सकाळला लागतं आपल्याला, बरोबर ना. चला असो, आणि त्यासोबतच कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आपल्याला काढायचं बेटा, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस, ठीक आहे ना. चला हे पण काढायचं आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस पण काढायची, हे काय नवीन मॅटर आहे सर आपल्याला, आता सांगतो ना बेटा मी. तर या दोन गोष्टी आता आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या आहे बेटा, ठीक आहे ना. चला असो, मी एक काम करतो, हे थोडस वरती शिफ्ट करून घेतो. चला डन, चालू करायचं बेटा मग. हो सर, सर बघा बेटा लक्ष द्या, सर्वात पहिले तुम्हाला आपल्याला माहिती असेल आपण काढतो बेटा शेअरिंग एरिया, आपण काढतो बेटा शेअरिंग एरिया, ठीक आहे ना. चला असो, तर मी काढून घेतला शेअरिंग एरिया. तर मला सांग बेटा शेअरिंग एरियाचा फॉर्म्युला काय असावला, बोला बोला बोला, कोण सांगेल. पाय डीटी, पाय डीटी, तर पाय म्हणजे पाय असतो, डी म्हणजे डायमीटर दिलं बेटा 12 mm, आणि थिकनेस दिलेली बेटा 20 mm. डन, चला असो, पाय इंटू 12 × 20, पाय इंटू 12 × 20, तर हे आलं बेटा माझं 753.98 mm² आलं बेटा तुमचं. आणि बघा बेटा लक्ष द्या, फक्त बघू नका बरं, नुसतं बघू नका बेटा, कॅल्सी घेऊन सॉल्व सुद्धा करा, नाही तर काही मजा नाही बेटा याच्यात, काही मजा नाही. जर तुम्ही सॉल्व करणार आणि फक्त मी एकटा एकटा बडबड करतो बेटा, त्याच्यात काही मजा नाही बेटा, तुम्ही सुद्धा सॉल्व करा बरं. चला, तर हा झाला बेटा आपला शेअरिंग एरिया. आता पुढे बघा बाळांनो, आपल्याला काय असं फोर्स रिक्वायर्ड टू पंच अ होल, फोर्स रिक्वायर्ड टू पंच अ होल, तर याचा फॉर्म्युला बेटा आपल्याकडे, बोला रे बोला, बोला रे बोला, अल्टिमेट शिअर स्ट्रेस, अल्टिमेट शिअर स्ट्रेस इंटू शिअरिंग एरिया, इंटू शिअरिंग एरिया बेटा, बरोबर ना. बरोबर आहे सर, बरोबर आहे सर, बरोबर आहे सर, ठीक आहे. चला बोला बोला, अल्टिमेट शिअर स्ट्रेस किती आला, किती आला, किती आला, अल्टिमेट शिअर स्ट्रेस तुमचा आलेला आहे 300, किती आला बेटा तुमचा 300. आणि बघा बेटा शेअरिंग एरिया आपला किती आलेला आहे, शेअरिंग एरिया आपला आलेला आहे 753.98, शेअरिंग एरिया तुमचा आलेला बेटा 753.98, ठीक आहे. डन, चला करा बेटा दोघांचं कॅल्क्युलेशन करा, चला 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 करा करा करा, 300 × 753.98, तर हे आलं बेटा माझं मोठं आलं, ENG दाबून घेतो, इंजिनिअरिंग दाबून घेतो मी, ते माझं आलं 226.194 × 10³ N, तर हा झाला तुमचा फोर्स रिक्वायर्ड टू पंच अ होल, फोर्स रिक्वायर्ड टू पंच अ होल. पण विषय असा, हे तर झालं आपलं, दोन मार्क तर आपल्याला मिळाले, पण अजून सुद्धा दोन मार्क बाकी बेटा, ते आहे आपले कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसचे, ते बेटा आपल्या कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसचे, ठीक आहे ना. चला असो, तर बेटा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस कशी काढता आता, तर त्यासाठी तुम्हाला काढावं लागेल बेटा पहिले सर्वात आधी एरिया ऑफ होल, एरिया ऑफ होल. चला मला सांगा बेटा एरिया ऑफ होलचा फॉर्म्युला काय असतो आपला, पाय बाय 4D² पाय बाय 4 × D²
तर सांगा बेटा किती आलं, 5/4 इंटू डायमीटर किती बेटा, डायमीटर डायमीटर झाला तर 12 चा स्क्वेअर. तुमचा एरिया आलेला आहे, एरिया आलेला आहे, मी काढू का, तुम्हीच काढा सर, 5/4 इंटू 12 चा स्क्वेअर. तर हे आलं बेटा तुमचं 113.09 एमएमचा स्क्वेअर, एमएमचा स्क्वेअर. तर हा झाला बेटा तुमचा एरिया, हा झाला बेटा तुमचा एरिया. आय होप सो इथपर्यंत तुम्हाला क्लिअर वगैरे झालं असावं, एरिया ऑफ होल तुम्हाला क्लिअर वगैरे झालं असावं. तर आता आपल्याला काढायचं बेटा छान छान सुंदर सुंदर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस, आपल्याला काढायचं बेटा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. तर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसचा फॉर्म्युला काय बेटा, बघा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे, बघा बेटा लक्ष द्या, फोर्स रिक्वायर्ड टू पंच अ होल अपॉन एरिया ऑफ होल. काय बेटा आपला एरिया ऑफ होल, बघा बेटा सर्वात शेवटचा फॉर्म्युला तुम्हाला सांगितला होता कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस म्हणजे काय, किती कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस त्याच्यामध्ये इंड्यूस होते, तर फोर्स रिक्वायर्ड टू, बघा बेटा ज्या आपण त्याला कॉम्प्रेस करतो ना त्याचं बघा तो पंचिंग असा त्याला दाबतो बघा पंच असतो ना तो पंच, तो पंच त्या मेटलच्या प्लेटमध्ये असं घुसतो त्याला खड्डा पाडून टाकतो. तर त्याच्यामध्ये किती कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस इंड्यूस होते, किती दाबला जाईल तो, तर फोर्स रिक्वायर्ड टू पंच होल अपॉन एरिया ऑफ होल. चला तर बेटा मला सांगा फोर्स रिक्वायर्ड टू पंच होल किती आला होता बेटा आपला 226.194 हा झाला आपला फोर्स. आणि एरिया ऑफ होल किती होता बेटा आपला, एरिया ऑफ होल 113.09. तर करा बेटा पटकन 226.194 डिवाइडेड बाय 113.09 बरोबर ना. चला असो तर हे माझं आलेलं बेटा टू आला, हां बरोबर आहे. चला असो काही 10^10 होतं का रे, हां तेच म्हटलं आपण काहीतरी इथं 10^3 होतं ना, हां तेच तर म्हटलं मी असं कसं करणार आहे. चला बघा आता बरोबर येऊन जाईल तो आपला, बरोबर ना. चला असो म्हणजे 2000 येऊन जाईल तो, काय होऊन जाईल बेटा आपला 2000 येऊन जाईल, काय होऊन जाईल बेटा 2000 वाटलं मी वाटलं असं करून बघतो 226.194 मल्टीप्लाय बाय 10^3 डिवायडेड बाय 113.09 बोला मी तुम्हाला 2000 येऊन जाईल. सर माहिती होतं सर आम्हाला. चला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस इज इक्वल टू 2000 पॉइंट पण आहे 0.12 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. ही झाली बेटा तुमची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस, ही झाली तुमची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस, ठीक आहे ना. तर थोडस डबडा वेगळा झाला तो, चालतं पण. आय होप सो बेटा तुम्हाला हे समजलं असेल, बघा सिंपल सिंपलची गोष्ट. आपण पहिले शेअरिंग एरिया काढला, त्यानंतर फोर्स रिक्वायर्ड टू पंच होल जसं होतं आपल्या मागच्या तसंच काढलं, हे फक्त नवीन होतं. तर बघा ज्या ज्यावेळेस तुम्हाला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस काढायचे असेल त्याचा फॉर्म्युला आहे फोर्स रिक्वायर्ड टू पंच होल अपॉन एरिया ऑफ होल. तर फोर्स रिक्वायर्ड टू पंच होल तो आपल्याकडे होता आणि एरिया ऑफ होल आपण 5/4 ने काढून घेतला, दोघांचा रेशो घेतला आपल्याला मिळून बेटा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. तर आय होप सो आजचं हे एक्झाम्पल्स आणि आजचं हे लेक्चर तुम्हाला समजलं असेल. तर भेटूया पुढच्या नवीन लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.